तर कृष्णा सोनरवाडकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. कृष्णा, आपण पाहिलेलं आहे की मनसेनं लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवलेला होता, मात्र आता विधानसभा स्वबळावर लढण्याची तयारी मनसेनं सुरू केली आहे. वृषाली, आपण पाहतोय की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा प्रमुख मेळावा जो आहे तो वांद्र्याच्या रंगशारदा हॉटेलमध्ये पार पडलेला आहे. आणि या बैठकीमध्ये पुढच्या विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेले आहेत. आणि त्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी बोलताना जी प्रतिक्रिया दिली त्यानुसार सध्या आम्ही स्वबळावरती लढण्याची तयारीही करतो आहोत. जवळपास 225 ते 250 जागा लढवण्याचा आमचा विचार आहे आणि त्यामुळे युतीची अद्याप तरी कुठलीही चर्चा ही महायुतीसोबत सुरू नाही आहे. आणि त्यामुळे स्वबळाची पक्षाची तयारी जी आहे ती आहे. सध्या सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये जिथे मनसेचं प्रभुत्व आहे त्या ठिकाणी ही तयारी किंवा चाचपणी ही केली जात आहे. आणि त्यामुळे मनसेकडून स्वबळाचा तूर्तास तरी हा नारा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. विधानसभा निवडणुका आगामी आहेत आणि त्यामुळे येत्या काळात ही महायुतीसोबत चर्चा मनसेची होऊ शकते, कारण लोकसभेला त्यांनी बिनशर्त पाठिंबा जो आहे तो मनसेकडून देण्यात आलेला होता. स्वतः राज ठाकरेंनी ही भूमिका घेतलेली होती. त्याबद्दल त्याचबरोबर कोकण पदवीधर या निवडणुकीमध्ये सुद्धा मनसेनं आपला उमेदवार जो आहे तो मागे घेतलेला होता आणि त्यामुळे विधानसभेला सुद्धा कदाचित ही युती होऊ शकते. मात्र तुर्तास जी आहे ती सध्या मनसेकडून विधानसभा निवडणुकांची तयारी जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि जवळपास 225 ते 250 जागा आम्ही लढवणार असल्याचं सुद्धा बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे येत्या काळात जरी महायुतीसोबत चर्चा झाल्या तरी मात्र सध्या स्वबळाचा नारा मनसेकडून दिला गेला असल्याचं पाहायला मिळतं आहे. मनसेचे सगळे प्रमुख पदाधिकारी आजच्या बैठकीला उपस्थित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा बैठकीला होते आणि त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जे काही मार्गदर्शन केलेलं आहे त्यानुसार त्या आपल्या मतदारसंघामध्ये तयारीला लागण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. आणि त्याच अनुषंगानं मनसेच्या नेत्यांकडून आत्ता तरी ही प्रतिक्रिया दिली जाते की येत्या काळामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये स्वबळावरती लढण्याची त्यांची तयारी आहे आणि त्या अनुषंगानं जवळपास 225 ते 250 विधानसभा मतदारसंघांची चाचपणी ही केली जाते आणि तिथले उमेदवार ठरवण्याची सुद्धा प्रक्रिया येत्या काळामध्ये ठरू शकते. जर महायुतीसोबत येत्या काळामध्ये चर्चा झाली तर मनसेला किती जागा मिळणार किंवा ती कशा पद्धतीची चर्चा होते हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. मात्र बाळानंद गावकर यांनी जी माध्यमांना प्रतिक्रिया दिली त्यानुसार ते म्हणत आहेत की प्रत्येक पक्ष आपली संघटना वाढवण्यासाठी किंवा पक्षवाढीसाठी प्रयत्न करत असतो आणि सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं चित्र आहे त्या अनुषंगानं सगळेच पक्ष हे आपापली तयारी करत आहेत आणि त्यानुसार आम्ही सुद्धा मनसेच्या वतीनं ही तयारी करतो आहोत. इतक्या वर्षात आत्तापर्यंत आम्ही एकटेच निवडणूक लढलेलो आहोत आणि त्यामुळे यंदाची विधानसभासुद्धा आम्ही स्वबळावरती लढण्याची सध्या तरी तयारी करतो आहोत. मात्र महायुतीची सोबत जाण्याची अद्याप तरी कुठलीही चर्चा नाही आहे. येत्या काळात विधानसभा निवडणुका अगदी तोंडावरती आल्यानंतर ही महायुतीची चर्चा कदाचित मनसेसोबत केली जाऊ शकते. मात्र सध्या आपण पाहतो की भाजप त्याचबरोबर शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी सध्या महायुतीच्या सोबत आहेत आणि मनसेने सुद्धा पाठिंब्याची भूमिका ही लोकसभा निवडणुकीला घेतलेली होती आणि त्यामुळे कदाचित विधानसभेला सुद्धा हे युतीमध्ये मनसे जाऊ शकते. मात्र सध्या तरी मनसेकडून स्वबळाचा नारा दिला जातोय, त्यामुळे हा नारा तुर्तास आहे की येत्या काळामध्ये अशाच पद्धतीची भूमिका ही मनसेकडून घेतली जाते आणि त्या अनुषंगाने आता जी मनसेकडून तयारी केली जाते त्याच पद्धतीनं येत्या काळात विधानसभा लढली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र आजची जी काही बैठक झालेली आहे किंवा मेळावा झालेला आहे त्या बैठकीमध्ये स्वबळाचा नारा मनसेकडून देण्यात आलेला. नक्कीच कृष्णा, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा.